बिग बॉस मराठीचा टी आर पी प्रचंड चांगला असून या कार्यक्रमाचा प्रत्येक भाग प्रेक्षक आवडीने पाहत आहे. हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून या कार्यक्रमात वाईल्ड कार्ड एंट्री कधी होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते आणि आता वाईल्ड कार्ड एंट्री झाली असून संग्राम चौगुले या कार्यक्रमात आपल्याला पाहायला मिळत आहे. संग्राम हा मूळचा कोल्हापूरचा असून तो एक बॉडी बिल्डर आहे. त्याने त्याच्या बॉडी बिल्डिंगच्या माध्यमातून केवळ भारतात नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले आहे. संग्राम हा सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असतो. त्याच्या सोशल मीडियाच्या साईटवर आपल्याला त्याच्या कुटुंबियांचे फोटो पाहायला मिळतात. संग्राम हा 46 वर्षाचा असून त्याच्या पत्नीचे नाव स्नेहल आहे. स्नेहल ही दिसायला खूपच छान आहे. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी असून त्यांचा मोठा मुलगा शौर्य नुकताच 10वी पास झाला आहे तर त्यांच्या छोट्या मुलीचं नाव श्रिया आहे. संग्राम बिग बॉसच्या घरात आल्यापासून सदस्यांना फिटनेसचे धडे देत असल्याचे पाहायला मिळत आहे. पण केवळ संग्राम बिग बॉसच्या घरातच फिटनेसचे धडे देतो असं नाही तर तो खऱ्या आयुष्यातही त्याच्या पत्नीला आणि मुलांना नेहमीच फिटनेसचे धडे देत असतो. त्यांच्याकडून तो वर्कआउट करून घेतो, वेटलिफ्टिंग करून घेतो याचे अनेक व्हिडिओ तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. संग्रामच्या अनेक जिम असून त्याच्यासोबत त्याची पत्नी त्याचा हा व्यवसाय सांभाळते. संग्राम बिग बॉसच्या घरात आल्यापासून बिग बॉस मराठीच्या घरात एक वेगळंच वातावरण निर्माण झालं आहे. संग्रामची या घरातील एंट्री तुम्हाला कशी वाटली? संग्राम टॉप 3 जाईल का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा.